मान्सूनच्या आधीच लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार एंट्री घेतल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच जून महिन्याच्या 1 तारखेला पाऊस बरसल्यानं जिल्ह्यातल्या 70% भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरलेलं बियाणं उगवलं देखील, मात्र याच काळात पावसानं पाठ फिरवल्यानं पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय. येत्या 4 दिवसात पाऊस न झाल्यास हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावते. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची चिन्ह सुद्धा निर्माण झाली आहेत. पहिल्या वेळेस चांगला पाऊस पडल्यामुळे आम्ही पेरणीची तयारी करून व्याजाने पैसे काढून पेरणी केली. खाताला बियाला व्याजाने पैसे काढून पेरणी केली. पेरणी केल्यापासून आजपर्यंत एक थेंबसुद्धा पाऊस पडलेला नाही. पेरलेलं पीक पूर्ण वाळत आहे, पूर्ण सुकू लागलं आहे. याला डबल पेरणी करण्याची गरज आहे. आता डबल पेरणीसाठी परत आम्हाला अजून व्याजाचे पैसे काढून खाद बी खरेदी करून डबल पेरणी करावं लागेल. या 2-4 दिवसात पाऊस नाही पडला तर पूर्ण दुबार पेरणीची पाळी आमच्यावर आलेली आहे. लातूरमधल्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलजे यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 70 ते 75% क्षेत्रावरती शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. मात्र जून महिन्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर आता पेरलेलं पीक जे वापलेलं आहे ते आता पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. आणि पावसाअभावी हे पीक आता पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आपण आता सध्या एका शेतामध्ये आहोत. आपण त्या ठिकाणी पाहूयात की हे उडदाचं जे पीक आहे ते आता इथं पेरलेलं आहे. मात्र पूर्णपणे हे पीक जे आहे ती वाळण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या आपल्याला दिसत आहे. आणि ही पूर्ण जी आता शेत याची बाजूची माती आहे ती पूर्ण कोरडी ठाक आहे आणि ह्या मातीतनं पूर्ण धुराळा उडत आहे. मात्र हे पीक जगण्यासाठी आता ह्या पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असल्यामुळं हे पीक आता कुठेतरी वाळत चाललेलं आहे. मात्र शेतकऱ्यांनी कर्ज काढून जे खत आणि बियाणं आणलं ते पूर्णपणे आता शेतामध्ये पेरणी केलेली आहे. मात्र आता शेतकऱ्यांपुढं कुठंतरी दुबार पेरणीचं संकट आता मोठ्या प्रमाणात आवासून उभं राहिलेलं आहे. त्यामुळं लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता पूर्णपणे चिंताग्रस्त झालेला दिसतोय. सचिन अंकुलगे, जय महाराष्ट्र, लातूर. लातूर काय किंवा एकंदरीत मराठवाड्यामध्येच पावसाने चांगल्या सुरुवातीनंतर मोठी दडी मारली. पावसाने दिलेली ही हुलकावणी पिकांवर परिणाम करणारी असून दुबार पेरणीचं संकट नांदेडच्या सुद्धा शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. नांदेड जिल्ह्यात 65%हून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्यात सोयाबीन आणि कापसाचं प्रमाण वाढलंय. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पीक धोक्यात सापडलंय. पावसाअभावी पिकं माना टाकून देत असल्याचं चित्र नांदेडमध्ये निर्माण झालंय. 10 एकर शेती आहे आमची. शेतीमध्ये आम्ही सोयाबीन पेरलो, पाऊस पडला एक वेळेस, नंतर पाऊस नाही काही नाही, डबल आमची पेरणी झाली आहे. ते पहिलं चेक खाऊन गेलंय. आम्ही कर्ज उचललो आणि पीक टाकलो रानामध्ये, तरी पीक खाऊन गेलं. हे डबल डबल पेरणी आली. आता आमचं कसं, घरात आम्ही लोकांचे काढून उचलून कर्ज केलेले आहे, शेतीमध्ये घातलेले, रोजानं माणसं लावून आम्ही कष्ट करून खायले, ते आता जमिनीत नाही काही आणि आम्ही कसं करणार.